ऋषि पंचमी के पावन पर्व पर हिंगना में श्री लल्लू साई बाबा प्रकट दिन महोत्सव समारोह मनाया जाता है। रंग बिरंगी झांकियों और ढोल नगाड़े बाजे के साथ श्री लल्लू साई बाबा की पालकी निकाली जाती है। परंतु 2 साल से कोरोना महामारी के कारण श्री लल्लू साई बाबा प्रकट बड़ी सादगी से मनाया जा रहा है। इस साल भी श्री लल्लू साई बाबा प्रकट दिन बड़ी सादगी से मनाया गया। लल्लू साई सार्वजनिक सेवा चैरिटेबल ट्रस्ट आश्रम वाकधरा में लल्लू साई बाबा के हाथ से भगवान शिव की पूजा आरती कर दही हांडी फोड़ी गई और दही काला का प्रसाद बांटा गया। श्री लल्लू साई बाबा के हाथों पेड़ भी लगाए गए और प्रसाद का वितरण किया गया। इस दौरान बाबा के भक्त श्री लल्लू साई बाबा के दर्शन का लाभ लिया और आशीर्वाद पाकर भक्तगण धन्य हुए। इस कार्यक्रम के लिए लल्लू साई सार्वजनिक सेवा चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष हेमराज डाखोरे, उपाध्यक्ष दिनेश पंग, सचिव सुरेश लारोकर, कोषाध्यक्ष अनिल चांदपुरकर, सह सचिव सचिन मिर्जोगे, सदस्य छत्रपाल पटेल, सदस्य लक्ष्मण दलाल, सदस्य रुपेश खंगार, सदस्य किशोर बिड़वाई, सदस्य प्रमोद दुर्बुड़े, सदस्य नरेंद्र तिवस्कर, सदस्य रुपेश खंगार, सदस्य किशोर बिड़वाई, सदस्य प्रमोद दुर्बुड़े, सदस्य नरेंद्र तिवस्कर, सदस्य श्याम दीक्षित समेत अन्य लोगों ने सहकार्य किया। लल्लू साई चैरिटेबल ट्रस्ट ही लल्लू साई महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेने आम्ही आमच्या लल्लू साई चॅरिटेबल ट्रस्टमध्ये हेमराजजी डाकुडे हे त्या ट्रस्टीचे शिवसेनेचे अध्यक्ष हे आमच्या ट्रस्टीचे अध्यक्ष आहे। राष्ट्रवादीचे दिनेश रमेशचंद्रजी बंग हे उपाध्यक्ष आहे। ते जिल्हा परिषद सर्कलचे इथले उमेदवार आहे आणि सचिव सुरेशभाऊ लारोकर आहे। ते एक बिल्डर आहे। ते लल्लूसाई ट्रस्टचे सचिव आहे आणि मी लल्लूसाई चॅरिटेबल ट्रस्टचा कोषाध्यक्ष आहे। ट्रस्टी खूप चांगली आहे आणि खूप चांगलं कार्य करते। दरवर्षी महाराजांचा मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये लोक येतात दर्शनाला। लल्लूसाई महाराजची शोभायात्रा निघतो आणि खूप चांगला मोठा हे येऊन चालू होऊन जातो आणि त्यानिमित्त यावर्षी आता करोनाच्या प्रादुर्भावाने यावर्षी अशी थोडीशी बस गाव घुमवणी आहे आणि खरोखरच खूप चांगलं कार्य चांगलं खूप सहकार्य होते आणि सर्व गावातील सर्व लोक उत्साह राहते या दिवसाले। आज थोडंसं आपल्याला थोडंसं ही बिकार वाटत आहे का खरोखरच 10-25 लोक जाऊन आपण महाराजला घेऊन आपण मंदिरात चाललो आहे पण आता करोनाच्या काळात असं करावं लागेल एवढंच बोलून मी आपण दिवसात समाप्त करतो। हिंगना में प्रारंभ मैंने वो तो बहुत छोटे थे तब से यहाँ आए, वो 7-8 साल के थे तब से यहाँ आए बोलते हैं। इतनी ऋषि पंचमी का जो कार्यक्रम है प्रकट दिन कह के मनाते हैं वे हमारे हिंगनावासी तो जल गए थे एक बार अनुभव हो गई थी उसमें से वो बच गए। इसलिए उस टाइम में जो हमारे बुजुर्ग थे गाँव के प्रतिष्ठित नागरिक थे उन्होंने चलो भाई ये इस विघ्न से बच गए इसलिए फिर प्रकट दिन कह के ऋषि पंचमी दिन ये चुना गया। दर वर्षी आम्ही ऋषि पंचमी निमित्त महाराज का प्रकट दिन आम्ही हिंगना नगरी में साजरा करतो। लाखों संख्ये में भाविक उपस्थित असतात पण कोरोनाचा प्रभावामुळे 2 वर्षापासून कार्यक्रमात साध्या व फक्त पूजा अर्चना केला जातो। माझी सर्वांना हीच विनंती आहे की सर्व भक्तांना की आपण सर्व कोरोनाचे नियम पाळूनच महाराजांचे दर्शन घ्यावे। जास्त भीड करून कोणाला मास्क वापरावं हेच माझ्या समाजाला एक संदेश राहील आणि मी लल्लू साईंची निश प्रार्थना करतो की ह्या जगातून लवकरात लवकर कोरोनाचं सावट चाललं जावं। लल्लू साई चॅरिटेबल ट्रस्टीतर्फे आणि सेवाश्रमातर्फे आजच्या या ऋषीपंचमीच्या दिवशी लल्लू साई महाराजांचा पालखी सोहळा या हिंगना नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांना करत असतात। परंतु सध्याची परिस्थिती आणि शासकीय नियमानुसार कोरोनाच्या या काळात ही पालखी सोहळा अत्यंत छोट्या स्वरूपात करायचा असं ट्रस्टीने ठरवलेलं त्याचप्रमाणे आणि या छोट्या स्वरूपातच आजचा हा पालखी सोहळा आम्ही इथे करतो आहे। सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की त्यांनी कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे कोविडच्या नियमांचं पालन करून आपण महाराजांचं दर्शन घ्यावं। BCN News के लिए हिंगना से आशीष कोंडाने की रिपोर्ट।